संभाजी राजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं. कसा पाहूयात. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे. कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्ट मध्ये. नाशिक मध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही.